मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 भाऊच्या धक्क्यावर चक्रव्यू रूम मधून पॅडीदादा यांना चुगली दाखवण्यात आलेली आहे आणि ती चुगली पाहून पॅडीदादा रागवलेले आहेत. कोणी केलेली आहे चुगली पाहूयात या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भाऊच्या धक्क्यावर पॅडीदादा यांना चुगली दाखवण्यात आलेली आहे आणि नितेश सर आहेत ते पॅडीदादा यांना बोलत आहेत की पॅडी भाऊ तुम्ही चक्रव्यू रूममध्ये या. त्यानंतर पॅडीदादा यांना चुगली दाखवलेली आहे. अंकिता डीपीदादा यांच्या चुगल्या आहेत त्या दाखवण्यात आलेल्या आहेत आणि त्यातील डीपीदादा यांची एक चुगली आहे ते वैभव बरोबर बोलताना दिसत आहेत की पॅडीदादा आहेत ते फक्त सूरज बरोबर प्रेक्षकांचं वोट मिळवण्यासाठी आहेत आणि ती चुगली पाहिल्यानंतर पॅडीदादा बोलताना दिसत आहेत की ह्यांनी कदाचित प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ बघितलेला असेल. हे बाहेर गेल्यानंतर त्यांना समजेल की त्यांनी केलेली तेव्हाची स्टेटमेंट ही चुकीची होती. पॅडीने कधीच स्वार्थीपणे कोणतीच गोष्ट केलेली नाही, त्याच्यामध्ये निस्वार्थी भावना असते असं बोलताना पॅडीदादा आपल्याला दिसलेले आहेत. म्हणजेच मित्रांनो, चक्रव्यू रूममधून पॅडीदादा यांना चुगल्या दाखवण्यात आलेल्या आहेत आणि त्या चुगल्या पाहून पॅडीदादा कुठेतरी दुखावले गेलेले आहेत असंच वाटतंय. तर आता चुगल्या पाहिल्यानंतर पॅडीदादा आहेत ते आपला गेम चेंज करणार का हे सुद्धा पाहणं मजेशीर असणार आहे. तर पाहूयात की चक्रव्यू रूममध्ये चुगल्या दाखवल्यानंतर घरातील समीकरणं आहेत ती कशी बदलतात. मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे या सर्व प्रोमोबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.